बघा, मंदिरात जाणारा हा जो भक्त असतो हा कोणी व्ही आय पी नसतो. या देशामध्ये फक्त एकच भक्त व्ही आय पी आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी. तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं. प्रभू श्रीरामांना जो बोट धरून ते राम मंदिरात नेत आहेत, बरं का? प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे, हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत, अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला, हा निर्लज्जपणा आहे. हा जे प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत, पण हे जे आहे हे कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. त्याच्यावर आधी बोला आपण, कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही. आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत, म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो. तेव्हा आजचे व्ही आय पी कुठे होते? तेव्हा आजचे व्ही आय पी जे आहेत हे ढुंगण्याला पाय लावून पळून गेले होते, अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी, बाबरी आम्ही पाडली नाही, अशा काखावर करून धावत होते. तेव्हा माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली, बरं का? तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण. हे आता यांना कंठ फुटलेले आहे. उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला, तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत. आता अशोक सिंघलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे, त्यांना विचारा. अशोक सिंघलजी यांच्या मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्यासंदर्भात, तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता. तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या, आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या. विष्णूचे 13वे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीरामाला हात धरून मंदिरात नेत आहेत. हा हे हिंदुत्व तुमचं. आम्ही आहोत ना सगळे, आम्ही जाऊ ना अयोध्येत, आम्ही गेलो. 2024 नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल. उद्धव ठाकरेंना अजून आलेलं नाही, हे आम्हाला निमंत्रण येऊ नाही येऊ तरी देखील आमच्यासाठी तो आस्थेचा विषय आहे. खरं तर ह्याचा जे इव्हेंट करणारी जी लोक आहेत आणि जे करण्याचा प्रयत्न होतोय, ही जी माणसं आहेत ज्यांनी पळपुटीची भूमिका त्या काळामध्ये घेतली, आम्ही तो नव्हेच, अशातलं एक परसेप्शन तयार करण्याचं काम केलं. अहो ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्व हिंदू परिषदेचा कुठे उल्लेख होत नाही, अशा माणसांकडनं आम्ही काय अपेक्षा करायची? आणि एक लक्षात घ्या की हे काय त्यांनी घडवलं नाहीये. पक्षप्रमुख आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी परखड भूमिका एक राजकीय पक्ष म्हणून मांडली आणि उद्धवजींनी ही भूमिका आणि मागणी करत असताना या विषयाला चालना देऊन अयोध्यामध्ये भेट देऊन सांगितलं की पार्लिमेंटमध्ये तुम्ही बिल आणा. त्यावेळी कोणाची हिंमत का होत नव्हती? माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. ठीक आहे, आता इव्हेंट करणारी लोक करतायत, हे आज इव्हेंट करतायत, बांधकाम जसं जणू ह्यांनीच जाऊन विटा लावलेले आहेत, पण हे L&T कंपनी असेल किंवा तिकडची जी आर्किटेक्ट असेल त्यांचा कौतुकच पर्याय आहे. अभिमान आहे की एक चांगलं राम मंदिर उभा राहतोय, प्रभू रामजींबद्दल जी आस्था आहे ती कायम राहणार आहे. म्हणून आम्हाला निमंत्रण मिळवून नाही मिळवं तरी देखील आम्ही गत वर्षीप्रमाणे तिकडे नतमस्तक व्हायला जसं अगोदर जायचो तसं भविष्यकाळामध्ये पण जाऊ. आता ते कोणाला निमंत्रण देत आहे ना तो त्यांचा मुद्दा आहे. आता गिरीश महाजन बोललेत ते जाणार आहेत का, पहिला त्यांना विचारा. ज्या पोटतिडकीने ते त्यांची बाजू मांडतायत आणि ते आम्हाला सांगतायत की आमचा काय संबंध, मग ते तिकडे उपस्थित राहणार आहेत की नाही सांगा. आणि जे सांगतायत की बा आमची छातडेवरती बसून आम्ही राम मंदिर बांधलेलं, त्यांची 56 इंची छाती त्यावेळी कुठे होती? ज्यावेळी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनीच स्पष्ट भूमिका घेतली की जर बाबरी मस्जिद शहीद जर झाली असेल आणि आमच्या लोकांनी जर केलं असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, हे सांगण्याचं धाडस आहे का कुठच्या राजकीय पक्षामध्ये कुठच्या नेत्यांमध्ये? म्हणून मला असं वाटते यावरती बोलण्यापेक्षा जे चांगलं काम होतोय त्याला इव्हेंट न करता, हा देशाचा स्वाभिमान आहे, देशाची एक आस्था आहे, त्या आस्थेला त्याला राजकीय वळण देण्याचं काम जे दुर्दैवाने होतोय आणि सातत्याने आमचं खच्चीकरण करून
आम्हाला वेगळ्या नजरेतून बघण्यास भाग पाडण्याची जी त्यांची जी एक केवळवाणीचा जो प्रयत्न होतोय ती जनता सुज्ञे जनतेला माहीत आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिली देणगी 1 कोटी रुपयाची एक राजकीय पक्ष म्हणून शिवसेना प्रमुख त्या काळामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. ही किंमत आज किती होईल हे मला सांगता येणार नाही, पण ही वस्तुस्थिती पण नाकारता येणार नाही की या निर्माणासाठी देखील मोठा योगदान राजकीय पक्ष म्हणून देखील आमचा होता. विश्व हिंदू परिषदचे अशोक सिंगजी मातोश्रीवर यायचे, बसायचे, शिवसेना प्रमुखांचा सातत्याने सल्ला घ्यायचे, यातूनच या गोष्टी स्पष्ट होत आहेत. आणि आज आम्हाला डावळण्याचा प्रयत्न होत असेल तर ठीक आहे, तो त्यांचा राजकीय विचार आहे, असं डावळण्याचं काम त्यांनी सत्तेमध्ये आम्ही आल्यापासून ते करण्याचं काम करतायत. कच्चीकरण नेहमीच त्यांचं चाललेलं आहे. मग केंद्राची कुठची न मदत देणे, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये ऑक्सिजन पासून वंचित ठेवणे, रेमडेसिवीर पासून वंचित ठेवणे, एवढंच नाही तर 1 रुपयाची निधी न देणे, दुष्काळाची परिस्थिती आली तर कुठचाही सहकार्य न करणे, हे आम्ही ह्याच्या अगोदर भोगलंय. त्याला सामोरे जाऊन निर्भय रीतीने शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काम केलेलं आहे आणि पुढे देखील आम्ही आमचं करू. आणि म्हणून आमचं हिंदुत्व हे ह्याच्यासारखं नाही आहे. आमचं हिंदुत्व आहे मुमे राम पर हातो को काम.